कल्याण ग्रामीणच्या दावडी भागातील होणारा सर्व जमिनींचा सर्वे शनिवारी उधळून लावला. पोलिसांच्या दबावाखाली बिल्डरद्वारे हा सर्वे सुरू असताना गावकरी जमा होऊन हा सर्वे उधळण्यात आला. यामुळे येथे काही काळ गावकरी आणि पोलीस यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला होता. दावडी येथील जमीन इथला सर्वे नंबर 105, 110 आणि 125 पर्यंतची जमीन इथले गावकरी 1939 सालापासून कसत असून या जमीन त्यांच्या कब्जे वहिवाटीत आहेत. असे असताना हा सर्वे करण्यात येत असून आम्ही हा सर्वे उधळून लावत असल्याचे या गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या सर्वेला आमची हरकत नाही, पण हा सर्वे कसा होऊ शकतो, हा कसा केला असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत न्यायालयात आणि प्रांत अधिकाऱ्यांकडे दावे सुरू असताना स्थानिक आमदारांचा दबाव पोलिसांवर असून यामुळे हा सर्वे करण्यात येत असल्याचे याबाबत सर्व पक्षीय ग्रामीण संघर्ष समितीचे गणेश म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन पक्षाचे कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष सोमनाथ म्हात्रे यांनी आरोप केला की आम्हाला भूमिहीन करण्याचा हा डाव असून इथल्या जमिनी बिल्डरने बळकावल्यास आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही. इथल्या 100 कुटुंबांचा उदरनिर्वाह या जमिनीवर आहे. असे असताना आमच्या वडिलोपार्जित कसत असलेल्या जमिनी बळकावण्याचा डाव रचण्यात आला असल्याचा आरोप सोमनाथ म्हात्रे यांनी केला. पोलीस बंदोबस्तात हा सर्वे करण्यात आल्याने पोलीस आणि गावकरी यामध्ये सर्वे सुरू असताना खटके उडाल्यामुळे काही काळ इथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत गावकऱ्यांचा आरोप होता की एका पोलीस अधिकाऱ्याने आम्हाला गोळी घालीन असा दम दिल्याने इथे तणावाचे वातावरण निर्माण झाले, असे गावकऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हा सर्वे गुरुवारी थांबवण्यात आल्याने यानंतर बिल्डर हा सर्वे पुन्हा आमच्यावर लादू शकतो, असे याबाबत गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे गावकरी आणि पोलीस यांच्यामध्ये पुन्हा तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे हा सर्वे थांबवण्यात यावा अशी मागणी देखील दावडी येथील गावकऱ्यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. सुराटकर हे दोघे अधिकारी बेकायदेशीर, म्हणजे कायद्या तरतूद नसताना सुद्धा ह्या लोकांनी जागेवरून टेबल लावला गेला आणि हे त्यांनी PSI जे विजय मोरे आहेत डीबीएचे प्रमुख त्यांच्या समोर खरं कुठे केलं, तरी जो अर्जदार आहे मूल अशर बिल्डर अर्जदाराने हद्द दाखवायची असते ना, मग त्यांनी सर्वे करायचा असतो. अर्जदार उपस्थित नसताना त्यांनी त्याचे काय ट्रस्टचे काय त्यांचे माणसं आहेत त्यांना घेऊन आणि काही गुंड प्रवृत्ती लोक घेऊन आज ते सर्वे करायचा प्रयत्न केलेला आहे. वाईट असं वाटतं का ज्या आमदाराला मी लोकप्रति निवडून दिला सुभाष साहेबांना, त्यांनी मध्यस्थी करण्यासाठी घरी बोलवायचं आणि इकडे सर्वे करायचं, म्हणजे असता दुपटी उंगाळी घेऊन आमच्या शेतकऱ्यांच्या जमीन हिसकावण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्याचा मी जाहीर निषेध करतो. आमदाराने एकतर जाहीर आमदाराला जाहीर आव्हान आहे तर त्यांनी ह्या जागेवर यावं, जागेवर वस्तू समजून घ्यावी. ह्या जमिनीशी मुंबई गोरे बिझारचा काही संबंध लागत नाही. ही जमीन आमच्या भूमिपुत्रांची आहे. 31-7-32 पूर्वी पासून आमचे कब्जेवट आहे. आम्ही भात शेती करतो, गवत आणि भाज्या रूपाने आम्ही पीक घेऊन उदरनिर्वाह करीत असताना आज परस्पर ते अशर बिल्डरला ही जमीन विकली गेलेली आहे मुंबई गोरे बिझार संस्थेने. त्याच्यामध्ये मध्यस्थी म्हणून आमदार करतो की आजच्या खरं लोकशाही लाछनसोबत घटना ही घडलेली आहे. गुरुवारी आमदारांनी तिला घरी बैठकीला बोलवलं, इकडे सर्वे चालू ठेवली. काय आज पण काही लोकांना बोलवलं होतं ते मला समजलं. म्हणजे ही जमीन आमदारांनी आमदारांची बेनामी मालमत्ता आहे असं एकंदर झावरून दिसतो आणि शासनाकडे मी मागणी करणार आहे का सदोर आमच्या स्थानिक यांची ही बेनामी मालमत्ता आहे, याची चौकशी व्हावी, न्यायालयीन चौकशी व्हावी आणि चाललेला शेतकरी आणणे हा थांबवा, नाही तर आम्ही सर्व शेतकऱ्यांना घेऊन उग्र आंदोलन केलं जाईल असा मी आज इशारा देतो. याच्यामुळे इथे पोलीस बलाचा वापर होणार नाही. पोलीस बलाचा वापर करून सर्वे करायचा प्रयत्न केला तर त्याचे दुर्गमी परिणाम काय परिणाम या संबंधित अधिकाऱ्यांनी व्हावा लागेल. वेळ लावल्याबद्दल त्यांना जा विचारला, आम्हाला नोटीस दाखवा आमच्या बद्दल. आम्हाला तुम्ही नोटीस देता ना आमच्या जागेचा सर्वे करता, तर ते सांगतात तुम्ही घेतले मालक आहात का, म्हटलं माझ्याकडे पेपर आहेत, हे माझ्या हातात आताही पेपर आहेत. मी त्यांना माझे पेपर बघा तुम्ही, मी मालक आहे का नोकर घेतला, तुम्ही माझ्या दडच आहे का. पोलीस बोलतात हे बोलायचं असेल त्यांना आत्मटाका जबरदस्ती करतात हे पोलीस लोक आणि गोळ्या घाली धमकी बोलतो गोळ्या घालणार शेतकरी कोणी बोलला गोळ्या घालायचं पोलीस बोलत होते मोरे साहेब बोलतो गोळ्या घाल मोरे गोळ्या घालीन तुम्हाला. अजय आशर आणि त्यांचे जे कोणी पार्टनर असतील ते शिवाय संस्था असेल तसेच इथले पोलीस वरिष्ठ निरीक्षक ज्यांनी पोलीस बंदोबस्त दिलेला आहे, कोणी गाववाले असतील ते पण पोलीस बंदोबस्त दिलेला असेल आणि आमच्यावर दहशत निर्माण करण्यासाठी जी काही
गुंडांना पैसे दिलेले आहेत त्याची पण चौकशी व्हावी. 50 वर्ष नोकरी गेली गोशाल्यात. हा, आम्ही समजी कसल्या होती तशी. तिथं तबेला होता, तबेल्यावर तुझा की दिली आम्हाला डुबे साहेबांनी, काहीच दिला नाही. आमची जागा आता जागा आहे तो ऋषी तिव काय असा चालले अधिकरकरचा नाही करायला पाहिजे. आम्हाला असं वाटलं का आमची जागा आहे ती कुठे जाणार आहे म्हणून आम्ही धीरान बसलो होतो. बाहेरील बिल्डर येऊन येथील स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनीवर समज अतिक्रमण करत असतील तर आम्ही मी नगरसेवक होऊन या गोष्टीला कुठेही खपवून घेणार नाही. मी या गोष्टीचा विरोध करते आणि मी माझ्या गावकऱ्यांना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील एवढे मी आश्वासन देते आणि या बिल्डरला निषेध करते. मात्र मी स्थानिक भूमिपुत्र शेतकरी सोनार पाड्याचा असून दावडे येथे आमची वडीलपोटची गेल्या 7 पिढ्या कसत आहोत आम्ही. तिथे आम्ही भाजीपाला आणि भात शेती करतो, गवत विकतो आणि त्याच्यातच आमचा उदरनिर्वाह चालतो. पण मोगरा भिक्षा संस्थेने आम्हाला विश्वासात न घेता फुलांसकट ती जागा आशर बिल्डर यानं विकलेल्या आहे. त्यांचे पार्टनर म्हणून सुभाष भोईर स्थानिक आमदार हे आहेत असे सांगून आमच्यावर जबरदस्तीने पोलीस बलाचा वापर करून सर्वेकार करण्याची जबरदस्ती करत आहेत. काही ठिकाणी त्या लोकांनी जबरदस्ती पत्रे लावलेले आहेत आणि आता काही ठिकाणी ते लावत आहेत. तर शेतकऱ्यांना आता आज सुनील मोरे म्हणून आहेत इन्स्पेक्टर, त्यांनी तर असं सांगितलं सुभाष भोईरांचं सर्वे करायला सांगितलं आहे. तुम्ही सर्वे करून द्या नाही तर तुम्हाला शेतकऱ्यांना गोळ्या घालणार असं त्यांनी तिथे बोललेलं आहे. तर आमची अशी मागणी हे मोरे जे आहेत मोरे साहेब यांना त्वरित सस्पेंड करावं आणि ह्या संपूर्ण व्यवहाराची न्यायालयीन चौकशी व्हावी, CBI चौकशी व्हावी. कारण हा प्रचंड मोठा घोटाळा आहे, आदर्शपेक्षा हा मोठा घोटाळा आहे. आणि याच्यात किती गुंठे किती एकर जागा आहे ती? जवळजवळ 100 एकरच्या वर आहे ती जागा.